जानवी चलो कमॉन, तू शिक्षा सांग तिला. मी सांगू शरू, तुला मी सांगणार शिक्षा. शरू तू नाच कर. वेळ लागले काय? चल. अहो केवढ्या मोठ्या ओरडताय. मी एक काम करू का, त्यापेक्षा मी फुगडी घालू का? इंदुबाईनी तुम्ही माझ्या बरोबर फुगडी घाला. माझ्या बरोबर का? नो नो, आय वॉन्ट फुगडी विथ यू. पण आय वॉन्ट फुगडी विथ यू. बट आय वॉन्ट फुगडिंग विथ यू ना. तुझी शिक्षा मी का भोगायची? नाही ना मी ना. असं काय करता इंदुबाईनी, मी एकटी फुगडी कशी घालू मग? नाही तर मी शिक्षा कॅन्सल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शरयू तू उखाणा घे. आई मला माहित आहे तुला खूप येतात. बर येते. हा नीलनभी आकाशी उगवतो शशी, नीलनभी आकाशी उगवतो शशी. लक्ष्मीकांतरावांचं नाव घेते. जान्हवीच्या आठवणी सांगण्याच्या दिवशी. पूर्ण एपिसोड पहा Z5. जान्हवी बस स्टॉपवर भेटलो मी तुला. इट वॉज नथिंग लेस दॅन अ मिरॅकल. जान्हवी तुझ्यामुळे मी या घरात आलो, तुझ्यामुळे. आणि मला खरंच तुझं कौतुक वाटतं की तुझ्यामुळे मी या घरात आलो. कधीही तू अभिमानानं तुझ्या वागण्यातून तुझ्या बोलण्यातून कधीही दाखवलं नाहीस. खरंच कौतुक वाटतं. तुझ्यामुळे मला हे घर मिळालं, माझी फॅमिली मिळाली, माझा श्री मला मिळाला, सगळं मिळाला. मला असं वाटत होत की श्रीला मी नकोय ना. आय वॉज लिटल स्केप्टिकल. तेव्हा मला असं वाटलं की आपण श्रीला थोडी स्पेस देऊया. तेव्हा तू मला सांगितलंस स्पेस दिल्यानं अंतर वाढेल. तुम्ही त्याला प्रेम द्या आणि त्या प्रेमानं अंतर कमी होईल. यु नो मला कधी कधी ब्लाइंडली कोणाला तरी ऐकावं असं वाटत. तसं माझं तुझ्या बाबतीत झालं. आणि नक्की केलं की फक्त तुझंच ऐकावं. जस्ट बिकॉज ऑफ यू आय एम हिअर विथ माय फॅमिली. थँक यू जान्हवी. बाबा कितीही इमोशनल झाला असलात ना तरीही तुम्हाला तिची शिक्षा ऐकावी लागणार आहे. ए बाबा माझ्या वयाचा विचार करून काय ती शिक्षा द्या प्लीज. येस डोंट वरी. ए मी एखादा पदार्थ बनवू का कॉन्टिनेंट? नाही नको दादा, ती आम्हाला शिक्षा ठरेल. जान्हवी बद्दल, जान्हवी सुरुवातीला आपल्यात खूप गैरसमज होते, म्हणजे माझ्याकडून जास्त. माझ्यासमोर तुझी एक खोट बोलणारी मुलगी अशी इमेज झाली होती. मला तुमच्या दोघांचं लग्न व्हायला नको होत. मी तुला सांगितलं ना श्रीमध्ये आणि माझ्यामध्ये तात्विक वाद व्हायचे. ह्या बाबतीतही आमच्यात मतभेदच होते. पण श्रीच तुझ्यावर एवढं प्रेम होत की मला माघारच घ्यावी लागली. खरं सांगू इतकी वर्ष बिझनेस केलेली मी बाई, पण जसं श्रीनं मला बिझनेस करण्यात मागे टाकलं तसं माणसांची पारख करण्यातही तो हुशार ठरला माझ्यापेक्षा. आणि त्यानं तुझी निवड करून हे सिद्ध केलंय.
आणि या घराला एक चांगली सून मिळाली. मी हरले जानवी, पण या पराभवाचाही मला आनंदच आहे. Why you are all look at me? अहो असं काय करता इंदू वहिनी, आपण जान्हवी विषयीच्या आठवणी सांगतोय ना, तुम्ही सांगा ना. जान्हवी आय लाईक. काय एवढंच? ते सगळ्यांना माहितीये. आठवण सांगा आठवण. आठवणी खूप आहेत, म्हणजे मोर आठवणी. सांगा एक तर सांगा. खर तर अमृत आणि हे गेल्यानंतर कशासाठी जगायचं तेच कळत नव्हतं मला. त्यावेळी जर माझी ही शिवणाची कला माझ्या बरोबर असती ना, तर कदाचित मी लवकर सावरले असते. आपण हसत असतो ग सारखी, पण बरेचदा आतली पोकळी भरून काढण्याचा एक प्रयत्न असतो, केविलवाणा प्रयत्न. मग लटकी भांडणं, रुसवे फुगवे. शरी होती म्हणून दुसरी तिसरी कोणी असती ना, तर खरच माझ्याशी भांडली असती. इंदू वहिनी, जान्हवी, तू मला माझी कला परत मिळवून दिलीस. तुम्हा दोघांमुळे खर तर मी माझं बुटीक चालू करू शकले. थँक्यू. आय एम नॉट ओवर, आय एम स्टील टॉकिंग. जान्हवी, यू हेल्प श्री, श्री हेल्प मी. थँक्यू. You only give me stitching and my business happen. Thank you and I love you and I love all to you same. अगर तुम्ही दोघेही असे वागलात तर मला नाही कळत मी काय करू. तेच तर दुःख आहे ना. आईच्या म्हणण्याप्रमाणे वागला असतास ना तर सगळं या आधीच कळलं असतं तुला. आई आपण आत्ताच बोलूया का? काही फायदा नाहीये. अगं पण मी म्हणालो ना, मी बोलतो बाबांची. पालथ्या घड्यावर पाणी आहे पिंट्या. अगं पण आई प्रयत्न तर करू देत. खूप पाहिलेत मी तुझे प्रयत्न. या आधी काही जमलंय का तुला काही प्रयत्न करून? ना शिक्षण, ना धंदा, ना नोकरी. अरे पैसा मिळवत असतास ना तर काही हिंमत होती का कोणाची माझ्याशी असं वागण्याची? पिंट्या, ज्या आईचा मुलगा धड नाही ना, त्या आईला सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यावीच लागतात. आणि तुला तरी माझी काय किंमत आहे? आता ही घर सोडायची वेळ आली आहे ना म्हणून. नाही तर तू तरी काय प्रेमाने वागत होतास माझ्याशी? तुझं सगळं व्यवस्थित चाललंय ना, मग आई जगली काय आणि मेली काय, काय फरक पडतो? आई तर नको ना बोलूस. मी मी ताईशी बोलतो. हे बघ, ताई करेल काहीतरी. ताई बोलेल बाबांची, बाबा ऐकतील ताईचं. पण हे आई ऐक ना ग, प्लीज ना, बस झालं नाही सगळं. आता अति होत आहे, खूप ताणलं जात आहे. मला तर काही कळतच नाहीये मी काय करू. प्लीज तू चल ना घरी, प्लीज. हो पुढे मी आले. तू येशील ना नक्की? हो हो. म्युझिक.
आई मी बोलायचं रडता जमतय का बघ. जानवी खरं म्हणजे मला ना बेबी शरयू इंदू यांच्यासारखं वेगळं विशेष असं काहीच करता येत नाही. लहानपणापासून फक्त मी स्वतःच्या संसाराची स्वप्न रंगवली होती. नवरा मूल सासरची माणसं यातच रमत होते मी. बाकी सगळं मिळालं पण नवरा मात्र दूर गेला. शिक्षा शिक्षा म्हणजे काय गोड शिक्षा म्हणजे तुम्हाला आवडणारच आहे. जान्हवी रिमोट काय सर या मॅडम अरे लाजतोस काय घाबरतो काय बायको आहे तुझी. आता एक सुंदर डान्स या गा. देऊ तुम्हाला नाही नको. जानवी आज तुझे ऐकलंस जे सगळे बोलले त्याबद्दल तुला त्रास तर नाही ना होते. मी कल्पना करू शकते स्वतःच्या बाबतीत घडलेलं दुसऱ्यांच्याकडून ऐकणं त्रासदायक होऊ शकत. नाही पण मला खरंच त्रास नाही झाला उलट बरं वाटलं. या सगळ्यातून एकच लक्षात घे या घराचा तू महत्वाचा भाग होतीस आणि आहेस. आईची मी जेव्हा सुरुवातीला कुणाला ओळखत नव्हते ना तेव्हा या सगळ्या जणी वेगवेगळी कारण कडून मला भेटायला आल्या होत्या. हे जेव्हा मला कळलं ना तेव्हा खरंच सांगते तेव्हा मला नव्हतं आवडलं. म्हणजे कशासाठी काय गरज आहे असं वाटत होतं मला. पण आज जेव्हा मी हे सगळं ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं मी यांच्यासाठी खूप केलंय म्हणून नाही पण ज्याला आपलं मानलंय त्याला जीव लावणं हा या घराचा स्वभाव आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलं. उलट मी का त्यांच्यावर चिडलंय असं वाटलं आत्ता मला. आणि एक गोष्ट कळली काही ठिकाणी मी सुद्धा खूप चुकले खरंच बरं झालं. माणसं नेहमीच चुकतात असं नाही परिस्थिती तशी असते तुम्हा दोघांमुळे मला कळलंय. आपल्यापेक्षा लहानांच्याकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असत हे तुझ्यामुळे जाणवलंय. पूर्वी खोटं बोलणाऱ्याला माझ्याकडे क्षमा नसायची आणि आता त्याला आपली बाजू मांडण्या इतपत मी वेळ देऊ शकते हे तुम्हा दोघांमुळे झालंय. आईजी आज कित्येक दिवसांनी मला इतकं शांत वाटतंय सांगू तुम्हाला. खूप शांत खूप छान वाटतंय.
आईजी श्री काय रे येऊ ये ना माझ्या डोक्याला तेल लावून दे आईजी आणि हल्ली तू स्वतःहून मला बोलवतच नाही सर तेल लावून द्यायला श्री काय ग आता मोठा झालायस तू लग्न झालंय तुझं अजून आई आजीच लागते तुला तेल लावून घ्यायला म्हणजे काय म्हणजे काय काय आपल्या बायकोकडून लावून घे ना मला आता झोप आली माझी वेळ झाली झोपायची अग आईजी एक एक पाच मिनिटात होईल असं का करते मी वेळेवर झोपले नाही तर त्रास होतो मला जान्हवी लावून देईल ना तुला देशील ना ग बाळा नाही नको तूच दे ना लावून अरे लावून देईल ना ती नाही ना तर मी म्हणतो राहूच दे हा मी मी असं करतो मी उद्या जरा 15 मिनिट लवकरच येतो म्हणजे म्हणजे तू ना मला कुठली कारण देऊ शकणार नाहीस अरे श्री गुड नाईट श्री श्री अरे आलीस तू तू आवरून चहा प्यायलाय मी जाते आईची एक मिनिट थांबा ना काय झालं ऍक्च्युली तुम्हाला असं वाटेल की मी निर्लज्जासारखं असं का विचारतेय पण मला कळत नाहीये म्हणून विचारतेय अगं विचार ना त्यात काय एवढं काल तुम्ही मला तेल लावायला सांगितल्यानंतर श्रीरंग असे का वागले असे म्हणजे म्हणजे हे असं उडवून का लावलं त्यांनी सॉरी अगं संकोच वाटला असेल त्याला पण त्यात संकोच कसला नवरा बायको होत ना आम्ही हो ग पण तुझं हे मध्ये जरा असं झालं ना पण मी आमचं नातं विसरले होते ना ते नाही मग असा परकेपणा दाखवायची काय गरज होती अगं त्याला वाटलं असेल उगाच कशाला हिला त्रास द्यायचा इश्श त्यात त्रास कसला आता मी पिंटाच्या डोक्यालाही तेल लावून द्यायचे की कधी कधी खूप काही छान मसाज नाही करतायत मला पण पण ठीकठाक येतो हो पण तुला कसं वाटेल असं मनात आलं असेल त्याच्या मग तसं म्हणायचं ना कोणीतरी अनोळखी बाई डोक्याला हात लावणारे अशा पद्धतीने का निघून गेले ते बर मी सांगेन हा तुझ्याच कडून त्याला तेल लावून घ्यायला नाही नाही नको नको का काय नको म्हणजे असं सांगू नका अगं पण बघ त्याला कळणार कस कळायला हवं ना पण कळायलाच हवं पण तुम्ही नका सांगू प्लीज त्यांचं त्यांना काही वाटायला नको का नाही म्हणजे ठीक आहे मला काही तसं वाटलेलं नाहीये पण वाटलं मला हो की नाही आईची बरोबर आहे की नाही एवढं काही असं झटकायला नको होत त्यांनी पण एक्झॅक्टली झालं काय म्हणजे इथपर्यंत गोष्टी कशा गेल्या हो घरातला कर्ता पुरुष कमावता नसला ना की घर अगदी उघड्यावर पडल्यासारखं होत इतकी वर्ष जानूच्या पगारावरच चाललं होत पण आता तिचं लग्न झालं म्हटल्यानंतर तिच्याकडे पैसे मागणं वाईट दिसत ना मी तरी काय कळणार पिंट्याची नोकरी अगदी यथातथात चाललेली आहे ह्यांच्या पायांचं तर तुम्हाला माहितच आहे
हो म्हणजे काहीच काम करता येत नाही ना त्यांना. आणि मला सांगा, संसार चालवायचा कसा म्हणते बाईने मी? हो, महागाई केवढी वाढली आहे, प्रत्येक गोष्टीचे भाव एवढे वाढलेले आहेत, मग कसं कसं करणार मी, सांगा ना मला. म्हणून मी एका ओळखीच्यांकडनं थोडे थोडे पैसे उधार घेतले होते, म्हणजे 40,000 रुपये. आता तो माणूस अचानकपणे घरात आला आणि त्याने तमाशा केला, झालं, त्यांचं फिरलं डोकं, मला म्हणाले तू हो खरा बाहेर. अरे पिंट्या, तू आधी का नाही सांगितलंस मला हे सगळं? नाही, मी तुला आधीच सांगणार होतो, बाबा नको म्हणाले. अरे पण तू जर मला सांगितलं असतंस तर हे टाळता आलं असतं, मी बोलले असते दोघांशी. पण ताई, बाबांना तुला टेन्शन नव्हतं द्यायचं. अरे पण म्हणून स्वतः सगळे धक्के पचवायचा प्रयत्न करायचा का? आपण दोघं तरुण होत, आपण हे सहन करू शकतो. त्यांना ह्या वयात हे सगळं करावं लागतंय. आई पण ना काय उद्योग करून ठेवत असते, आणि कशासाठी? ताई तुला खरं सांगू का, मला ना आईचीच दया येते, म्हणजे तिचं चुकलंच, पण आता सगळं मान्य करते अगं ती. तुझं आणि आपटेंचं लग्न होऊ शकणार नाही ही गोष्ट आईला कळत नसणार का? तसं व्हावं म्हणून ती नसेलच वागली तशी, म्हणजे दुष्टपणा म्हणून नाही नसेल केलं तिनं काही, पैशांची गरज असेल म्हणून. अरे पण काय एवढी पैशांची गरज निर्माण झाली तीही अचानक? माझा सगळा पगार मी बाबांच्या अकाउंटला ट्रान्सफर करते, आणि बाबा त्यातले घरखर्चाला पैसे देत असतील ना तिला. शिवाय तुझी नोकरी आहे, तू देत असशील, पुरवले तर पुरतात पिंट्या पैसे. हे बघ पिंट्या, आई बाबांच्या भांडणाची सतत माझ्या मनात भीती असतेच, पण त्याचं हे कारण असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. ताई, बाबा खूप चिडलेत अगं, आईशी बोलतच नाहीयेत अजूनही. नाही आता तर अगदीच नाही. आई कुठे आता? घरी आहे, जीव द्यायला चालली होती, हातापाय पडून थांबवले तिला. आई आई घरात बसवतच नाही माहितीये मला, खूप विचित्र झालंय अगं घरचं वातावरण. हे बघ पिंट्या, आता जे जे झालं ते झालं, त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. तू त्याचा विचार करत नको बसूस. ताई तू बोल ना बाबांची, तुझं ऐकतील ते, सांग ना की आई म्हणते की तिला सगळं मान्य आहे, पुन्हा असं कधीच नाही करणार ती. तू फोन कर ना त्यांना प्लीज. नाही पिंट्या, या गोष्टी अशा फोनवर नाही बोलता येणार. मी बाबांना भेटेन आणि भेटूनच बोलेन. पिंट्या तू एक काम कर, तू आज सुट्टीच घेतली असशील ना? अरे हो हा, मग तू आज दिवसभर घरीच थांब, आणि बाबा जर पुन्हा आईला काही बोलायला लागले ना, तर तू आईला घेऊन कुठेतरी बाहेर जा, कुठेही जा, काहीच नाही सुचलं तर मनीषच्या घरी जाऊन बसा दोघं. पण पुन्हा आता त्या दोघांमध्ये संघर्ष नको. ताई तू कधी येशील? बघते मी, मी लवकर निघायचा प्रयत्न करते, नाहीतर ऑफिस संपल्या तरी येऊन जाईन. बरं तू निघालीस की एक फोन करशील मला, म्हणजे आम्ही जर बाहेर असलो तर आपण आधी बाहेरच भेटूया. ठीक आहे, संध्याकाळी बोलू. पिंट्या हे बघ, काळजी करायची नाही, सगळं नीट होईल. काय मला माहिती आहे सगळं खूप अवघड आहे, पण आपण करू ना काहीतरी, ते ऐकतील आपलं. ओके, आणि ऐक, आईचं कितीही चुकलेलं असलं तरी कुठल्याच गोष्टीचा उल्लेख बाबांसमोर करायचा नाही, त्याने ते अजून चिडतील आणि अजून चिघळेल सगळं. हे बघ, आता आपण आईलाच पाठीशी घालायचा प्रयत्न करायचा, थोडे दिवस गेले ना की होतील बाबा शांत. मी तसंच करतोय ताई. निघू मी. तू रिक्षाने जातोस? नाही नको, बसने जातो. ऐसे आहेत.
माहिती आहे का काय करून ठेवलंयस तू? बाबा काही बोलली का ती जाताना? नाही. तुमच्या समोरच बाहेर पडली ना ती? हो, म्हणजे मी वाचत होतो. मग तुम्ही तुम्ही विचारत का तिला कुठे काय कशाबद्दल? अहो बाबा असं काय करताय, सामानाची बॅग घेऊन बाहेर गेली ती. हो म्हणजे तसं दिसतंय. अहो पण तुम्ही काहीच काहीच बोलला नाहीत का आईला? अहो बाबा तिला थांबवायचं तरी तुम्ही? अरे मीच तिला एकत्र राहायचं नाही म्हणून सांगितलं ना, मीच कसं थांबवू तिला? अहो बा पण तुम्हालाही तुम्हालाही असं वाटत होतं ना की आईनं घराबाहेर जाऊ नये म्हणून? ते मला तिच्या सोबत राहायचं होतं म्हणून नव्हे, तिची बाहेर वणवण होऊ नये म्हणून. बरोबर आहे, पण म्हणूनच थांबवायचं तरी तिला. इतके दिवस तेच केलं ना आपण, तिने टोक गाठायचं आणि आपण पडतं घ्यायचं. काळ सुखावतो अशाने पिंड्या. कोणी लागत नाही आईचं. बाबा कुठे गेली असेल, काय काय करत असेल? तशी फार कुठे जाऊ शकणार नाहीये ती. हो पण तिला काही झालं म्हणजे? बाबा बघ, तुझी आई जीवाचं बरं वाईट करून घेणाऱ्यातली नाहीये, तू काळजी करू नकोस. पण म्हणून काय मला स्वस्त बसता येणार आहे का? बाबा कुठे गेली असेल, काय करत असेल, मला काहीच कळत. कुठेही असली ना तरी स्वतःचा आराम कसा होईल त्याचाच विचार करत असणार ती. स्वतःच्या आरामापेक्षा अधिक महत्वाचं आणि प्रिय काही नाही तिला. पिंट्या पिंट्या, अरे तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत रे मी. जास्त काय राहिलोय तिच्या सोबत? काही बरं वाईट करून घेणार नाही ती स्वतःच्या जीवाच. कमाल वाटते मला त्याच्या अन्नविच्या बाबांची. मी एवढं मनावर नका घेऊ. अरे नका घेऊ म्हणजे? बायकोला घराबाहेर काढले त्यांनी. मला असं वाटत होतं मीच आपला एकटा होतो की काय बायकोशी वाईट वागणार आहे. ते होतं त्यावेळेला, मस्ती असते माणसामध्ये म्हणून माणूस करतो असं असं मानूया आपण. पण ऍक्च्युली ना नंतर किंमत कळते बायकोची आणि संसाराची. खरंच पण या जान्हवीच्या बाबांनी असं नको होतं करायला. झालं असेल काहीतरी, म्हणजे नेमकं तिथे काय झालं हे आपल्याला नाही ना माहिती. रागाच्या भरात बोलले असतील काहीतरी. नर्मदा, कम ऑन नर्मदा, भांडण आपलंही झालं होतं म्हणून मी तुला घराबाहेर नाही काढलं, मी घराबाहेर निघालो. तुम्ही काही म्हणा पण मी तिच्या बाबांना जेवढं काही ओळखते ना, म्हणजे फार नाही ओळखत पण जे काही ओळखते त्याच्यावरून मला असं वाटतं की ते फार सज्जन आहे. सज्जन? बायकोला सामानासकट घराबाहेर काढणं त्यात कसला आलाय सज्जनपणा? हो मला खरंच असं नाही वाटत आहे की त्यांनी असं काही केलं असेल. हो पण जान्हवीच्या आईच्या सांगण्यावरून तरी तसंच दिसतंय. मला एक सांग, त्या माऊलीनं पैसे उसने कशा करता घेतले? स्वतःच्या संसारा करताच ना. ते पुरुष ना स्वतःच्या अपयशाचं फ्रस्ट्रेशन बायकांवर काढतात. नाही हो, नसेल असं. असो पण आज जे काही मी ऐकलं ना त्यावरून या जान्हवीचे बाबा माझ्या नजरेतून उतरले अगदी. आता आपण करून करून काय करणार सांगा? तुम्ही एवढा विचार नका ना करू. श्री आणि जान्हवी बघून घेतील काय करायचं ते. अगो भाई काम पडलेत हो खूप, हे आलेच. हा पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.